महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या व्याख्यान प्रवासाच्या रौप्य महोत्सवानिमित्त साहित्यिकांच्या जीवन प्रवासावरील विशेष व्याख्यानमाला कथा त्यांच्या सर्जनाची दिनांक 15 ते 21 जुलै 2020 दरम्यान दररोज रात्री 8 वाजता पुणे दर्पण न्यूज चॅनलच्या युट्यूब फेसबुक आणि वेबसाईट वरून थेट प्रक्षेपण. प्रायोजक वैद्य खासगीवाले, जीवामृत आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय पुणे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सातत्याने येणाऱ्या भारतीय लष्करातील 6 मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू काश्मीरमध्ये दगडूशेठच्या श्रींची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन केली आहे. जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टर्स कंजलवान या गावी गणपतीसाठी सुंदर मंदिर बांधण्यात आले असून त्या मंदिरात दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची नुकतीच प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यात येतात, त्यामुळे श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या 6 मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू काश्मीरमध्ये दगडूशेठच्या श्रींची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याकरता कमांडिंग ऑफिसर कर्नल विनोद पाटील यांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे विनंती करणारे पत्र ट्रस्टला पाठवले होते. त्यानुसार दगडूशेठ ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रींची हुबेहूब प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले आणि काही दिवसांपूर्वी ही मूर्ती रेल्वेने काश्मीरकडे रवाना झाली होती. कर्नल विनोद पाटील यांनी या संकल्पनेची व मंदिराची मुहूर्तमेढ 2019 रोवली होती. कर्नल विनोद पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की मंदिर उभारणीसाठी बटालियनच्या सर्व जवानांनी मनापासून व उत्साहाने योगदान दिले. मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली तेव्हा मंदिराच्या जागेवर जवळजवळ 4 ते 5 फूट इतका बर्फ होता. पुढे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हा बर्फ 12 फुटांपर्यंत वाढत गेला, परंतु जवानांनी श्रींचे काम प्राथमिक कर्तव्य समजून कामाला सुरुवात केली. जवानांनी त्याकरता आर्थिक योगदानही दिले. मंदिराच्या सुशोभीकरणामध्ये चीड या झाडाच्या लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. हे मंदिर म्हणजे भक्ती, जिद्द, चिकाटी आणि कलेचा सुबक संगम आहे. मंदिरात दररोज पूजा व धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. दगडूशेठ गणपतीच्या प्रतिकृतीचे दर्शन घेऊन जवानांच्या शौर्यात वृद्धी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये देशामधील सर्व राज्यातील सैनिक कार्यरत असतात, त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल आणि अप्रतिम मूर्तीमुळे या मंदिराची शोभा वाढेल. जय गणेश. आज संकष्टी चतुर्थीचा अत्यंत मंगलमय पवित्र असा दिवस, सर्व भक्तांचं संकट गणरायाने दूर करावं म्हणून श्रींना हा आत्ता अभिषेक सुरू आहे. आणि आज आणखीन एक दुग्ध शर्करा योग म्हणजे आपली 6 मराठा बटालियन जी आत्ता जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर तैनात आहे, जी आपली कर्तव्य बजावती आहे, तर त्यांच्या मागणीवरनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची मूर्ती आपण त्यांना त्या ठिकाणी दिली होती. त्यांनी त्या ठिकाणी अत्यंत सुंदर विलोभनीय त्या निसर्गामध्ये एक उत्कृष्ट असं लाकडामध्ये कोरीव काम केलेलं मंदिर त्या ठिकाणी सर्व जवानांनी मिळून बांधलं. कर्नल विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बटालियन त्या ठिकाणी काम करते आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची 2011 ही बटालियन निगडीत आहे आणि खूप चांगले ऋणानुबंध आहेत. बाप्पांची मूर्ती देखील त्यांनी आज या संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. बाप्पा नक्कीच सीमेवर आत्ता जे काही ताणतणावाचं वातावरण आहे हे विघ्न बाप्पा त्या ठिकाणी दूर करतील, कारण आज ते प्रतिष्ठापित त्या ठिकाणी झालेले आहेत आणि सर्व जवानांना चांगली शक्ती लढण्याची बुद्धी हे गणराया त्यांना देतील. ही सर्व आम्हा गणेश भक्तांच्या वतीने, आपल्या सर्व महाराष्ट्राच्या देशाच्या वतीने त्या सर्व जवानांना या आजच्या संकष्टीच्या दिनी मी शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा अर्चा सुद्धा ते विधिवत करतायत. रोज नित्य पूजा ते करणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी ट्रस्टचे पण आभार व्यक्त केलेत. आम्हाला सुद्धा खूप अभिमान आहे आपल्या जवानांचा, त्यांच्या वीरश्रीचा आणि गणपती बाप्पा त्या सर्वांचं रक्षण करो, त्यांना बळ देवो ही आजच्या या मंगलमय दिनी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय गणेश.